त्यांनी जे बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला, गुरु कमोडिटी हा गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी गुरु नाव का दिलं त्यांच्या स्वतःच्या कंपनीला? एका बाजूला गुरु कमोडिटी मध्ये लेयर उभे केले, दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर थुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड जे हे चालवत आहेत त्यांच्यामध्ये लेयर उभे केले। आणि फक्त एवढंच नव्हे, हे कारखाना चालवण्यासाठी त्यांनी जे सध्या इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या त्या जे दोन मोठे बिल्डर जे शरद पवार साहेबांनी सांगितलं त्यांच्याकडे माया सापडली, त्यांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये 2008 मध्ये दिले, व्याज नाही काही नाही, बस असेच एक दमडीचं इंटरेस्ट नाही दिलेलं आहे। आज पण ते पैसे तसेच अजित पवारांकडे पडून आहेत। तर हा सगळा घोटाळा हायकोर्टात आपण रिपोर्ट मध्ये हे सगळं ऑब्झर्वेशन द्यावे असा मी आग्रह केला। आज जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ संस्थापक जे 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत, कारखाना चालूच राहणार आहे, कामगारांना तसंच काम चालू राहणार आहेत, त्याच पद्धतीने शेतकरी सुरक्षित आहेत। परंतु जे लुटारू जे स्वतः उपमुख्यमंत्री स्वतः फायनान्स मिनिस्टर स्वतः बँकेचे इन्चार्ज त्यांनी स्वतः मॅन्युप्युलेशन करून तो कारखाना स्वतःकडे केला घेतला हा एक भाग। त्याचबरोबर अजित पवारांनी 1,000+ कोटी रुपयेची संपत्ती या बेनामी शृंखलातून जो उभी केली आहेत या दोन्ही मुद्दे आम्ही ईडीकडे मांडले आहेत। मला विश्वास आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेल। काय म्हणाले ईडीचे अधिकारी? त्यांनी सांगितलं की हम सब स्टडी कर रहे हैं, पहले भी आधी पण आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आलेले होते, तुम्ही जे एडिशनल माहिती दिली आहे की हे कथा पद्धतीने गुरु हा गुरु कोण त्यापासून ते बेनामी लेयर। आणि आणखीन आश्चर्याची गोष्ट, पवार परिवाराने नौटंकी एक वेगळा संबंध आहे। अजित पवारांनी पहिल्या दिवशी इन्कम टॅक्सच्या धाडीत डोळ्यात पाणी आणलं, माझा बहिणीचा बहिणीत मालक आहेत या कारखान्याच्या, म्हणजे बेनामी संपत्ती बहिणीच्या नावाने उभी केली, बहिणीला फसवलं की बहीण पण त्यात बिझनेस एंटरप्रिनर आहेत, त्या बहिणी त्या कंपन्या आहेत, मेवणे एका बहिणीचा यजमान आणि दुसरी बहीण हे पार्टनर आहेत, त्यात शरद अजित पवारांचा कंपनीत पण पार्टनर आहेत, जरंडेश्वरमध्ये पार्टनर आहे, दुसरा 10 जे व्यवसाय आहेत त्यात पण त्या पार्टनर आहेत। तुम्ही शरद पवारांचं नाव आता घेता घेता थांबला, ते काय लिंक आली त्याच्या? शरद पवारांनी सांगितलं होतं ना 4 दिवसापूर्वी की किरीट तुम्हाला काय बोलतात, हे 184 कोटी रुपये 1,000 कोटी बेनामी, हे तर 2 बिल्डर आहेत, आता 2 बिल्डरच याचे पार्टनर आहेत। आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज एक वक्तव्य केले शेतकरी मेळाव्यामध्ये की ते म्हणाले की आम्ही अजित पवार यांचे कट्टर समर्थक, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्यांनी आम्हाला गप्प बसायला सांगितलेलं आहे, त्यांनी जर आम्हाला गप्प बसायला सांगितलं नसतं तर किरीट सोमय्यांना आम्ही बरोबर केलं असतं, त्यांचा तुकडेपणा आम्ही बरोबर केला असतं, आम्ही ईडी आणि इन्कम टॅक्स याला कुणालाही घाबरत नाही। काय म्हणाल तुम्ही, ही धमकी आहे तुम्हाला की काय म्हणाल तुम्ही? मला या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पहिल्या दिवसापासून ठाकरे पवार सरकार आल्यानंतर अशा प्रकारचं दहशत, नेव्ही ऑफिसरचा घरी जाऊन मारणं, कुणाचं घरी जाऊन त्या तिवारीचं मुंडन करणं, किरीट सोमय्या ज्यावेळी भावना गवळी आज आल्या नाही त्यांचा घोटाळा काढण्यासाठी तिथे गेले तर 200 लोक त्यांच्या गाडीवर दगडफेक करणं, हे तर कॉमन आहेत। हो, ते जे उद्धव ठाकरे ज्या पोलीस ऑफिसरना नेमतात तो सुपारी घेऊन मनसुख हिरेनची हत्या करतो, म्हणून ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लूटमार माफियागिरी चालवली आहे, तुम्हाला काय फरक पडत? किरीटभाई, आज भावना गवळीचं समन्स होतं, दुसरं समन्स होतं तरी त्या आल्या नाहीत, त्यांनी आज डेंग्यू आपल्याला चिकनगुनिया झालेलं आपण आजारी आहोत असं त्यांनी सांगून पुन्हा एकदा 15 दिवसाची वेळ मागितली, तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त करा याच्यावरती? काही नाही, भावनाताई गवळी एकदा जेलमध्ये निश्चित जाणार, 100 कोटीचे घोटाळे आहेत, 25 कोटी स्वतःच्या संस्थातून चोरी केली, चोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दादागिरीमुळे 11 निर्दोष लोकांवर अटक केली, एवढी माफिया सरकार आहेत। पण शेवटी न्याय जो आहे
हा सामान्य माणसांना मिळतो. भावना गवळी किती दिवस उधारीत बाहेर राहण्यात बघूया. राष्ट्रवादीच्या 8-10 कार्यकर्त्यांनी इथे काळे झेंडे दाखवले आणि पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतले. कुठेतरी तुम्हीही ज्या काही तक्रारी करतायत त्या तक्रारीपासून मागे हटावं, परावृत्त व्हावं यासाठी हे प्रकार केले जात आहेत तुमच्यावर दबाव आणण्यासाठी. पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंनी शरद पवारनी ही योजना आखली आहे, किरीट तुम्हाला थांबवायची, किरीट तुम्हाला मारायची. आणि आज जे केलं ना हे तर गरीब शेतकरी तिथून जरंडेत वरून आले त्यांना धमकी देण्यासाठी की मी म्हणणार तोच शेतकरी, बाकी कोणी चालणार नाही. तर अशा प्रकाराने दहशत माजवण्याचं काम ठाकरे पवार सरकार करीत आहेत. मी स्पष्टपणे सांगतो आता धमक्यांना आम्ही घाबरत नाही आणि विचलित होणार नाही. त्यांना लक्ष डायव्हर्ट करायचं असेल माझा मुद्दा एकच आहे, अजित पवारांची बेनामी संपत्ती. अजित पवार यांचा त्या गुरु कॉमोडिटीज कंपनीचे संबंध काय आहेत, गुरु हा कोण आहे, का अजित पवारचा त्या कंपनीशी किंवा त्या गुरु नावाशी काय संबंध आहे. ओमकार बिल्डर जो जेलमध्ये आहेत शेकडो कोटी रुपये तिथून अजित पवारांकडे आले आहेत, तो जेलमध्ये त्या बिझनेसमध्ये पण अजित पवारचा संबंध आहे का, या सगळ्यांचा तपास ईडी करणार.